त्यांचा पुस्तक संग्रह खूप चांगला होता, ते सगळे संस्कृत होते, त्यांच्याकडनं आलं असावं बहुतेक आहे. मी अगदी मला आठवतं त्यापासून मी वाचतोच आहे. त्याच्यात लिहिले त्याप्रमाणे घरात सामान बांधून कागद यायचे ते सुद्धा मी वाचायचो, आणि ते वाचता वाचता मग भावाची शाळेतली पुस्तकं, माझ्यापेक्षा मोठं होतं, त्याची पुस्तकं सगळं. त्याचा एक तोटा असा झाला की मी शाळेत जायला होते ऑलरेडी मी जी सगळी पुस्तकं वाचली असायची, ती सवय असते म्हणजे ती छान असते की पुढच्या इयत्तेतली पुस्तकं पण आधी वाचून. त्यावेळेचे कुठचे लेखक त्यावेळी जास्त आवडायचे लहानपणचे? त्यावेळेला आवडायचे असं म्हणतात नाही, कारण त्यावेळेला जे घरातलं द्यायची पुस्तकं ती वाचवली जे मिळेल ते साने गुरुजी. पण एक कॅप्टन प्रताप नावाचं कॅरेक्टर होतं, ते कोण घ्यायचं मला तर आठवत नाही. त्यांचं नाव मला आठवत नाही, पण तो दुसऱ्या महायुद्धात तो भारतीय माणूस ब्रिटिश लष्करात असतो आणि त्याच्या पराक्रमांच्या गोष्टी. नंतर चंदू नावाचा एक कॅरेक्टर भारा भागवत होते, काही प्रश्नच नाही, गोट्या होता, चिंगी होती नाव होता. म्हणतो चंदू टॉम सायरवर होते का म्हणून इथे तिथं लेखकाचं नाव आठव, लेखकांचं नाव आठवायचा प्रयत्न करतो ना, आठवलं की सांगतो मी. तर ते चंदू बहु टॉम सायरवरच होता असं नाही, बरेचसे होते त्या कोणीतरी देशपांडे होते आणि कॅप्टन प्रताप चंदू गोट्या चिंगी. नंतर विवी बोकिलांचं एक लहान मुलांचं पुस्तक होतं. त्या सगळ्यांची भाषा फार सोपी आणि चांगली आहे. नंतर बाबूराव अर्नाळकर ते काय ज्या वाचनावर कसलाही निर्बंध नव्हते, काय व्हायचं मिळेल ते पुस्तक वाचायचं. त्यात बाबूराव अर्नाळकर, मधुकर अर्नाळकर, त्याच्यानंतर देवकुळे, हे पाठशाची स्टोरी यांची आहे. नंतर सुरेश शर्मा टार्झन, तर ते नंतर मला असं कळलं की ते सोलापूरला शिक्षक होते, त्यांना हेडमास्टर त्रास द्यायचे म्हणून ते सुरेश शर्मा नावाने द्यायचे. ते मी जपून ठेवलं कात्रण, पण नंतर ते कुठेतरी गेलं. त्या माणसाबद्दल मला रॉबिन हूड भारावाकांनी जूल स्वर्ण आणि एजीवेल सगळ्याच मराठी. पण जी व्ही जोशांचं ओसाडवाडीचे देव आणि मायापूरचे रंगीन राक्षस भारा भागवतांचं, त्याचं तुम्ही कोणी वाचलं नसेल तर मुद्दाहून वाचलं. ओसाडवाडीचे देव आहे म्हणजे ते लक्षात, मायापूरचे रंगीन राक्षस मिळून वाचा. त्यांची खूप चांगली पुस्तक होती, भूताळी जहाज, भारा भागवतांची जी शैली होती त्या म्हणजे कशा पकडून ठेवायची. दप्पा खांबेटेंनी पण काही भया कथा लिहिल्या, दप्पा खांबेटेंनी लिहिल्या, दप्पा खांबेटेंनी लिहिल्या. गचिन सोमण म्हणून होते, गचिन सोमण्यांचं तिबेटी लामा नावाचं एक पुस्तक मला अजून आठवत. ते इतकं गुंगवून ठेवायचं म्हणजे ह्या मंडळींचं एक होतं की तुम्हाला तुमच्यावरचे पकड ते सोडायचेच नाही. ते आता आईनी जेवायला सांगितलं तर जेवताना आई पुस्तक असं काढून घ्यायचं, कधी एकदा जेवण संपवतो आणि पुस्तक वाचतं असं व्हायचं. ते ही जी त्यांची किमया होती ना, फार वंडरफुल लिहायचे आणि सगळेच ते वाचायचे. आमच्या काळात शाळेत आणि ते एक पेटीचा तास असे, हे शिक्षक आले नाहीत की ती पेटी यायची, त्याच्यातून अशी बरीच पुस्तकं मिळायची. आणि साने गुरुजी, त्यावेळेला श्यामच्याही सिनेमा आला होता, पण त्यांच्या गोड गोष्टी, नंतर झडपडणारी मुले, झडपडणारी मुलेपेक्षाही त्यांनी ला मिझरेबलचं एक
अनुवाद केला दुःखी म्हणून. त्याच्यानंतर मग असं काहीतरी बाहेरच्या जगात असं लिहिलं जातं. नंतर मग पण तुम्हाला एक गमत सांगतो की भारा भागवतांनी ते केलं आहे, चार भागात केलं आहे. साली गुरुजींचं दुःखी आहे त्याच्यात. त्यावेळेला संजय नावाचं एक डायजेस्ट होतं, त्याच्यात रांगेनी सिरियलाइज कादंबऱ्या असेल त्याच्यात ते होते. नंतर सकाळला मॉबी डिकचं कोणीतरी भाषांतर केलं, कोण लेखक होता कोणाला माहिती, ते जवळजवळ वर्ष दीड वर्ष येते. त्याच्यानंतर मी मॉबी डिक वाचलं इंग्रजी, पण ती ते वाचल्यामुळे मॉबी डिक वाचताना गमत आहे, कळायला अडचण गेली. आणि मासिका कुठची होती त्या काळात तुमच्या लहानपणी? मासिका आमच्या काळात खूप होती, रांगोळी शोभा. लहान मुलांच्या पासून लहान मुलांचे फक्त बालमित्र भरा वगैरे नंतर ते विकी शिक्त असं बंद करतो. चांदोबा, चांदोबा आणि आनंदवर वाढ. शालापत्रक, शालापत्रक आहोत ते भाषा प्रोग असेल. चित्र चित्र माहिती घ्यायचं होतं भाषा फार प्रौढ असायची. ते म्हणजे देवपुळ्यांच होत, चित्रशाळेच होत ते त्यांचे होत वगैरे. आणि चित्रमय जगत होत, त्याच्यात बरी चित्र असायचे, मजकूर थोडं असायचं. पण आनंद आणि चांदोबा कुमार कुठच्या नंतर आला? तुम्ही कुमार 58 साली, चांदोबा 52-53 साली, आनंद आधीपासून. आणखी मुलांचे मासिक होते, ते नागपूर न्यायचं, त्यामुळे ते लायब्ररी त्याला एक महिना लागायचा. आनंद एक नवयुग पद्धतीचं आहे, एकलव्यक असं काही त्या काळात? नाही नाही, एकलव्य ते असेल मला वाटतं मध्य प्रदेशातलं ते मराठी काही. पण आनंद आणि आणखीन एक नाशिक होतं, ते बाजीराव रोडला तिथलं निघायचं होतं. ते 3 चाललं आणि बंद होतं. आणि आपले ते एक बाल पुस्तक काढायचे, त्यांनी गणेश कोश वगैरे काढला, ते गाडगे अमरेंद्र गाडगे त्यांची लहान मुलांची पुस्तक होती. काळजी सगळी अशी म्हणजे नीट वागारे, चांगलं वागारे, संस्कारक्षम, संस्कार अभ्यास करा, मस्ती करू नका. कार्टून असं काही कल्चर नव्हतं? नाही, कार्टून्स कधीपासून सुरू झाले? कॉमिक्स, कॉमिक्स आणि सॉरी कॉमिक्स इंद्रजाल कॉमिक्स जी होती वेताळ आणि मराठीत इंद्रजाल कॉमिक्स, म्हणजे त्यावेळेला इंग्रजी कॉमिक्सही मिळायची नाही. मिळायची नाही? नाही नाही, ते इंग्रजी पुस्तकं मासिक मिळायचीच नाही. कॉलेजात गेल्यावर मग मी बघायला लागलो, इथे समोर भारत बुक डेपो म्हणून होता पुरोहित, त्याच्याकडे इंग्रजी पुस्तकं मिळायची. नंतर तेव्हा उत्कर्ष उना कॉफी अशा बाहेर पुस्तकं मांडायचं जोशी. आणि पॉप्युलर वेळ जायला भीती वाटायची सगळं एकंदर वातावरण. पण हे पुरोहितकडे मात्र आम्ही बिंदास जायचो, तो तुला काय पाहिजे म्हणजे पुस्तकं मांडून ठेवून वहीत मांडून ठेवून घेता येतात हे त्याच्याकडे लक्षात आलं. ते नंतर मग इंटरनॅशनल मासिकं नव्हती कॅम्पमध्ये. नंतर मी कॅम्पमध्ये जायला लागल्यावर देवमाया लक्षात इथे रत्नीच्या दुकानातून खूप मासिक असतं, ते त्यावेळेला खूप चांगली हे ट्रू डिटेक्टिव्ह, नंतर हिचकॉक्स मिस्ट्री मॅगझिन,
अशी थोडीच अर्गसी म्हणजे त्या काळातल्या जर मराठी कथा बघितल्या आणि अर्गसी कोणी तपासलं त्या काळात बरेच जॉब्स मिळतील का बरेच कथा सापडतील आणि मग विज्ञान कथांकडे कसं कधी अर्गसीत असायच्या नंतर एजी वेल्स वगैरे बारा भागवतांनी दृश्य माणूस आणि वगैरे 1859 साली नवल विज्ञान कथा छापायला ते गप्पा खांबेटे सचिन सुमन त्यांचं ते माझं नाव रमाकांत वालावलकर खांबेट्यांचं त्या ह्याच्यातनं आणि ब्रिटिश लायब्ररीमध्ये ती ब्रिटिश वार्षिक यांची सायन्स फिक्शनची ते वाचायला लागल्यावर नंतर फुटपाथवर मिळायला लागली त्यावेळेला मुळात इंग्रजी पुस्तकाची किंमतच 1.5 ते 2 रुपये असायची 1 शिलिंग 1.5 शिलिंग यांच्याकडे 4 आणि 8 आणे मिळायचे पेरी मॅसन आणि जेम्स एडिशन त्यामुळे रहस्यकथा आणि विज्ञान कथा तेव्हापासूनच वाचायला तुम्हालाही कोणाला काही पेरी मेसन वगैरे आणि मग अर्नाळ हे मॅजेस्ट राजहंसनी पुस्तकाने त्याच्यात लिहिलंय त्यांनी कुठल्या कुठल्या कॅरेक्टरवर काय काय घेतलं तर पेरी मॅसन नव्हतं पेरी मॅसन नंतर का चंद्रकांत काकोडकरांनी ते राजाराम राजे म्हणून पण बाबूराव अर्नाळकरांनी सगळे ब्रिटिश हे शेरलॉक होम्स नंतर सेक्स्टन ब्लेक सेंट नावाचं एक लेस्ली शार्कविकचं कॅरेक्टर होतं जॉन क्रीजीच्या काही होत्या जे जे मॅरिक नावाच्या माणसाच्या इन्स्पेक्टर गिडियन करत होत्या ते त्यांनी वेगवेगळे नायक करून आणले पण कितपत कॉपी आणि कितपत स्वतःचं होतं नाही नाही एक सांगतो बाबूराव अर्नाळकरांचे पाय धरायला पाहिजे ते कुठलीही त्यांची रहस्यकथा वाचताना त्यांचे एक दोन चित्र वाक्प्रचार सोडले कधीही हे इंग्रजीवरून घेतलं हे लक्ष द्यायचं मी दोन्ही वाचायचो त्यामुळे माझ्या लक्ष द्यायचं आणि नंतर काय त्यांची एक गंमतही मी लिहिली आहे ते काकतकरांनीच सांगितली ते काकतकरांच्याकडे दिवाळीचा एक रहस्यकथेचा कंपोज चालला होता तो त्यावेळेला ती गॅली प्रूफ असायची ती गॅली घेऊन तो कंपोझिटर काकतकरांकडे गेला आणि म्हणला नाना काय झालं योगायोगाने नंतर नाना काकतकर इकडे नागनाथ परापाशी त्यांचं ऑफिस होतं त्यामुळे त्यांच्याकडे मी गप्पा मारायला जात असे आणि ते रहस्यरंजन नावाचं मासिक चालवायचे फार वंडरफुल मासिक तर त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सकाळला लिहिलं होतं हे तो म्हणलं हे बघा बाबूराव अर्नाळकरांनी आमच्या आमच्याला ऑगस्टमध्ये दिलेली कादंबरी आपल्याला दिवाळीची म्हणून फक्त नावं बदलली असं काय झालं त्यावेळेला मी बाबूरावांना विचारलं बाबूराव म्हणला मी नवीन फुटपाथवरनं घेतली आणि त्याचा अनुवाद केला त्याच्यावरनं केली तर ते नंतर माझ्या लक्षात आलं म्हणजे हे न्यू इंग्लिश स्कूलच्या तिथे त्या टपरे आहेत ना तिथे एक पोद्दार किंवा पुरोहित नावाच्या माणसाचं दुकान होतं त्याच्याकडे खूप चांगली इंग्रजी पुस्तकं असायची तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे आर्थर एलीचं फ्लाईट इन टू डेंजर नावाचं जे पुस्तक आहे ते फ्लाईट 803 नावानी होतं आणि ते काय होतं त्याची कव्हर्स वेगळी असायची आणि एक अमेरिकन एडिशन असायची आणि एक कॉमनवेल्थ एडिशन असायची तर बाबूराव अर्नाळकरांचा तो घोळ झाला आणि मी म्हणजे बघितलं त्यांना भेटायला गेलो तर म्हटलं बाबूराव अर्नाळकरांचं आम्ही चष्म्याचं काम करत नाही बाहेर चष्म्याचं दुकान म्हटलं मी तुमचा वाचक आहे तुम्हाला भेटायला नाही हे बस म्हणे आणि म्हटलं बघलो ते झालं म्हटलं अरे ते वाटतं तेवढं सोपं नाही बरं का आणि ते बरोबर ते तिकडे लिव्हरपूर असेल तर इकडे त्याचं जयगड करायचे आणि तो जरा इंग्लंड सोडून जरा दुसरीकडे कुठेतरी गेला तर त्याला ते श्रीलंकेत म्हणजे सिलोनमध्ये न्यायचे फार सुंदर करायचे
आणि मग मी कोकणात ज्या वेळेला फील्डवर्क करत होतो त्यावेळेला मुद्दामून जयगडला जाऊन बघितलं यांच्या कादंबरीतल्यासारख्या त्या दर्या सारंगाच्या ह्याच्यातल्याप्रमाणे, पण खरोखर त्या खानावळी तशाच होत्या. ते तिथेही हिंडले, कोकणातलेच होते, त्यामुळे काय कोकण फार ते फक्त त्यांचं एक डायमिटच्या जागी ते मरवते म्हणायचं त्यांचं नायक. आणि ही आणि ही स्ट्रक द मॅच त्याने कांड आपटलं असं काही एवढं सोडलं तर कधीही शंका यायची नाही. फार मजेशीर माणूस. नंतर मग मी कोठवळ्यांच्या मागे लागून, केशवरांच्या मागे लागून ते मला म्हणलं काहीतरी नवीन विषयच होतो. म्हटलं तुम्ही रहस्यकथेचं करत असलात तर मी बाबूरावांची मुलाखत घेतो. बाबूराव त्यावेळेला इथे नव्यापेठेत पुणे हॉस्पिटलचा गल्ली आहे ना, त्या पलीकडे एक मंदिर आहे, तिथे आतल्या एका वाड्यात राहत होते. आणि ह्या विचित्र विश्वचे वासु बिंदळे त्यांच्याकडे ते रहस्यकथा प्रसिद्ध म्हणजे त्यांच्या मुलाखतीला म्हणजे मी लिहिले ते मॅजेस्टिकची गच्ची, मधला हॉल आणि खाली रस्त्यावर माईक लावून माणसं ऐकत. आणि बरेच जण मला देवन दळवी तेव्हा म्हणले अरे तू लेखा धाडसी आहेस, आम्ही पण बाबूराव वाचलो कधी कोणाला सांगितलं नाही. बाबूरावांनी मराठी वाचक घडवलं. तर ह्याच्या पैकी मी कुठतरी लिहिलंय ते आमच्या पिठाची गिरणीवाला दत्तू दुपारी जर गेलं तर जेवत असं त्याच्या जेवणाच्या सुट्टीत गेलं घरण घेऊन थांब जरा. आणि त्याच्या हातात बाबूराव अर्नाळकर असायचा. आमच्या इथं टांगा स्टँड होता तर तिथे म्हणजे तिथे नंतर दत्त उपहारगृह होतं तिथे टांगा स्टँड होता. ते टांगेवाले सुद्धा बाबूराव अर्नाळकर होते. ह्या थराला बाबूराव अर्नाळकरांनी वाचून ह्या सगळ्या देवादिकांच्या गोष्टी पुराण वगैरे असं काही येत होत आता समोर वाचत होतो ना हरिवंशापासून सगळं वाचलं आणि मजा वाटायची वाचताना. कारण मी रामाच्या देवळात राहत होतो, आमचं घर रामाच्या देवळात होतं, त्यामुळे ते सगळं ऐकायचो. आणि रामायण, महाभारत, हरिवंश, अनेक जुन्या पोथ्या हे वाचत असेल तर बरं असेल. आणि कर्मवटुकही खूप असेल, मग ते त्यातलं कुठलं तरी आपण काहीतरी वेळ वाकडं बोललं की मला ऐकावं लिखाण तरी चालू नाही. काय झालं, मी तरुण भारतचं इथे ऑफिस होतं दुर्वांकूर आहे ना त्याच्या शेजारच्या इथे, तर तिथे आमच्या ओळखीचे एक दिवस होते त्यांच्यावर गेलो काहीतरी काम कॉलेजला ऑफिसमध्ये चुकला करायचं तर ते रोज रात्री जायचं आणि पडलेले कागद गोळा करायचे आणि टाईप उचलून त्या त्याच्या केसमध्ये टाकायचं. अच्छा. त्याचे 5 रुपये मिळायचे आठवड्यात. त्यांचा स्पोर्ट्स काय स्पोर्ट्सचा कॉलम लिहिणारा माणूस आहे. मग नंतर गप्पा मारत बसायचो आणि 11:30-12 घरी जायचो. तर ते एडिटर मला म्हणाले की त्या बुधवारची पुरवणी बघणारे स्पोर्ट्सची म्हणणार तू एवढं गप्पा मारत असतो ज्या त्या गोष्टी सांगते तर ते उद्या तू नाही आहे अचानक कुठेतरी जावं लागलं का उद्या लिहितो का हे घे काय. त्यावेळेला मी ब्रिटिश लायब्ररीतनं आणलेलं मला वाटतं हे पीच मिलरचं चरित्र वाचत होतं. त्यातलेच आठवलं तसं घेऊन काढलं. आणि त्याच्यानंतर मी महिन्यात 2 दिवस 2 बुधवार मी तरुण भारतला द्यायला ते चांगले पैसे मिळायचे, 15 रुपये मिळायचे मजा यायची. कारण ज्यावेळेला अलकाची तिकीट 6 आणे 10 आणे आणि 1 रुपया बाल्कनी अशी होती. म्हणजे आणि वैशाली 30 पैशाला बटाटेवडा, 10 पैशाला चहा आणि 5 पैशात 2 चार मिनार.
इथे महत्वाचं इथे 15 रुपये म्हणजे चैन चैन होती. बऱ्याच जणांना माणूस खूप श्रीमंत आहे असं. त्याच्यानंतर मग लिहायला लागलो. मग मी एम एस सी करत असताना कोयनेचा भूकंप झाला. तर मला सकाळी त्यांनी बोलावलं म्हणजे 25 रुपये हे कोयनेला जा काय ते बघून ये. कोयनेवरचा सगळ्यात पहिला ज्याला आखो देखा हाल म्हणतात तो मी लिहिले. तरुण भारत आणि त्याच्यानंतर मग एम एस सीचं वर्ष होतं म्हणून ते राहिलं. पण नंतर मग मी विज्ञानाचं लिहायला लागलो. मग मनोहरला माझी कथा छापून आली एक दिशा आणि संध्याकाळ. आणि मग ते हळूहळू महाबळांनी मला इथंच केलं. मग तिने म्हणजे मनोहरला लिहिलं किर्लोस्करला लिहिलं सांगितलं. इंग्लिश आणि मराठी वाचण्याचे प्रयत्न असे तुमचं मनोरंजक आहे यासाठी काही खास प्रयत्न केले का? तुम्हाला एक गंभीर सांगतो. आमच्या घरात सगळ्यात पहिलं व्यसन म्हणजे गप्पा मारणे. जर आमचे आम्ही नातेवाईक जमलो तर जेवण विसरून 4-4 तास गप्पा चालतो. त्यामुळं लिहिताना मी कधी म्हणजे आपण कोणाशी तरी बोलतोय अशा पद्धतीनेच लिहित. ऐकलं कंटाळा नव्हता. बाबूराव अर्नाळकरांचा आदर्शच होतो. बाबूराव अर्नाळकर आणि भारा भांबळे मी असं विचारत होते की सहसा इंग्रजी वाचायला लागली माणसं किंवा मराठी टाकाऊ आहे त्यांचं जग सीमित आहे वगैरे असं म्हणायला लागत. तसं तुम्हाला कधी वाटलं? नाही नाही. धारक वाचत होतो. काय झालं ह्या पुस्तकात इंग्रजीच फक्त लिहिलं वाचत कारण मराठी सगळ्यांना माहिती आहे. पण श्रीना पेंडसे, जयवंत दळवी, वि स खांडेकर म्हणजे ते काय काय वेळेला बोर करायचे, उपदेश करायचे. आणि सुदैवानी माझी गुरुनाथ नाईक, शरदचंद्र वाळिंबे, दिवाकर नेमाडे या सगळ्या रहस्यकथाकारांची मैत्री होती. नारायण धारपांची तर होतीच म्हणजे. आणि त्यामुळे मग गप्पा व्हायचा हे करत ते करत. तुम्हाला जमल दिवाकर नेमाडे नावाचा माणूस होता ना, तो फार दुर्लक्षित राहिला त्याच्या. हे मराठीत 1000 आवृत्ती खपायला काय करावं लागतं हे सगळ्या प्रकाशकांना माहिती आहे. गुरुनाथ नाईक आणि दिवाकर नेमाड्यांच्या एकेका कॅरेक्टरच्या कथेच्या 5200 प्रती दर महिन्याला विकल्या जात होत्या 3 वर्ष सतत. आणि त्या खाडीलकरांच्या म्हणजे त्या जुन्या वाड्यात अजून चिमण्या गणपतीजवळ आहे तो, तिथे हे वितरक रांग लावून 50-50 प्रती घ्यायचे. आणि आमच्या लायब्ररीत गुरुनाथ नाईक आणि त्या 21 तारखेला यायच्या. ते 21 ते 2 ह्या दरम्यान जर पाहिजे असेल तर पुस्तक त्यांचं वाचायचं असेल तर 4 आणे एक्स्ट्रा द्यावे लागायचे. वर्गणी प्लस मला गुरुनाथ नाईक पाहिजे असं तुम्ही तिथे नोंदवायचं, त्यांच्याकडे 4 आणे द्यायचे. मी तुम्हाला पुस्तक हे सगळीकडे होतं म्हणजे भारत वाचनालयात होतं, किताब मिनारमध्ये होतं. आणि गुरुनाथला आणि म्हणजे नंतर सुहास शिरवळकरला फॅन फॉलोईंग इतकं होतं, वेड्यासारखे लोक त्याच्या मागे. हे सुहास माझा जुना मित्र होता. आम्ही जर रस्त्यात बोलत उभं राहिलं ना तर मी सुहासला म्हणायचो कुठेतरी आड जागी जाऊ म्हणजे आपल्याला बोलता येईल. बाकीला कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसून चहा पिता पिता बोलू, तुला काय तुमची माहिती पाहिजे ती देतो. रस्त्यात उभं राहिल की अहो तुम्ही सुहास शिरवळकर का? तुमचं अमुक अमुक वाचले की 15 मिनिटं मी नुसत्याच ताट करत. ते गुरुनाथचं तसंच होतं म्हणजे फॅन्टॅस्टिक फॅन फॉलोइंग. दिवाकर नेमाडे तर तो माणूस म्हणजे त्याचं त्यावेळेला हे व्हिडिओ शूटिंग वगैरे नव्हतं तर म्हणजे धारपांची माझी मैत्री होती, नेमाडेंची माझी मैत्री होती. दोघं
दोन वेगळ्या प्रकारचे गुढ कथालेखन होते आणि ते नेमाडे विदर्भातले होते जचिम समोर आणि ते वाशिमचे तर ते त्यांना भूतांचे इतके प्रकार माहिती होते आणि ते असं हे भूत ते भूत मुसलमानाचं भूत झालं की त्याचा खवीस होतो नंतर गर्भवती बाई गेली आणि तिच्या इच्छा पुरे असले तिची हडळ होते वगैरे असले ते सगळ्या संस्कृती त्यांना माहिती होत्या ते मी लिहिलंय ते साहित्य अकादमीचे सेक्रेटरी होते रेशम तर ते दिल्लीत त्यांची माझी भेट झाली मी आकाशवाणीत असताना त्यांच्याशी बोलताना मी हे सगळं सांगितलं आणि त्यांचा प्राचीन म्हणजे त्यांनी रामायणावर पी एच डी केली होती काहीतरी 36 वेगवेगळी रामायणं इंडोनेशिया बाली सुमात्रा मलेशिया नेपाळ अफगाणिस्तान पूर्व हे काय बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश आणि याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यावर त्यांची पी एच डी होती नंतर ते ह्या मंत्रतंत्र ह्याच्यावरती लेखन करते त्यांचे एका पुस्तकाला प्रस्तावनासुद्धा आहे ती वाचली होती त्यांनी सांगितली म्हणल्या तुम्हाला आधी भेटला असं सगळी माहिती सांगितली असेल तर आपण त्या माणसाला भेटून मला खूप काही मिळालं इतके मस्त ते स्मशान कसं जागवतं अमुक कसं जागवतं ते माझे चांगले मित्र होते तेव्हा माझं लग्न ठरलं होतं बायको एसटीला होतं तर तिच्या तिचे मित्रमैत्रिणी तिला म्हणायच्या अगं तुझा नवरा त्या निमाड्यांच्या बरोबर असतो आणि ते भीतभीत भेटायला यायचे माहिती आहे धारपांना म्हणजे कोणा जर म्हटलं नंतर धारपांकडे जाऊ किंवा चला नेमाडींची भेट घालून देतो नको नको म्हणायची म्हणजे दोघांना त्या म्हणजे काही करत नव्हते शांत होते प्रत्यक्षामध्ये दोघेही अत्यंत निरुपद्रवी म्हणायचे पण धारपांचं तर म्हणजे धाकच होता लोकांनी किती वाटायची वाचताना ते मला धारक पुस्तकं भेटले आमच्यासमोर जोशी म्हणून भरायचे त्यांच्या सुनेला धारपांची पुस्तकं फार आवडायची ते जोशी एकदा मला म्हणले हो तुम्ही देत जाऊ नका तिला पुस्तक म्हटलं का जे आमचे चिरंजीव झोपळ होईल ते झोपून जातात ती पुस्तक वाचत बसते आणि तिला भीती वाटू नये म्हणून मला जागा म्हणजे धर्म आणि एकदम वंडरफुल माणूस होता कधी कोणाला नाही म्हटलं आले नाही तर त्यांचं एक होतं ते वेळ पाहिजे म्हणजे वेळ पाहिजे मंगळवारी 10:30 माझ्याकडे यायचे मंगळवारी जायचे दुकानाची सुट्टी असेल मग आम्ही गंधर्वला जाऊन कॉफी प्यायचो आमच्या दुकानात तुम्ही जर बसला असाल तर 7:45 ते BBC लावायचं 7:45 त्या बातम्या सुरू व्हायच्या त्या बातम्या 7:00 संपल्या की यांचं शटर लोक कोणी असू शकत पण अदरवाईज गप्पा मारायला एकदम चांगला आणि त्याची त्यांची ते म्हणजे त्यांच्याशी तुम्ही बोललात ना जेव्हा हे हो ते आमच्या इंग्रजी कादंबरी आहे ना पीटर स्टाऊची त्याच्यावर नाही घेतलं मंत्रतंत्र आणि त्या याचं एक पुस्तक समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलंय तर म्हणजे त्याच्यात सगळ्या अंधश्रद्धा किंवा आता तुम्ही म्हणाला तसं भूत घेतं किंवा या संदर्भात पण काही उल्लेख आहेत तर त्याचा कसा केला किंवा अभ्यास नाही मंत्रतंत्राचा अभ्यास नाही म्हणजे त्या अनुषंगाने त्याची सायकोलॉजी त्याच्या मागचं मानसशास्त्र आणि त्याच्यावर जे वैज्ञानिक संशोधन झालं त्याची ती माहिती आहे आणि मंत्रतंत्राबद्दल त्यात काही नाही तर आपल्या आपण त्याच्यावर का विश्वास ठेवतो त्या समजुती कशा निर्माण झाल्या अशा पद्धतीचे ते आणि उद्देश हाच होता लोक ह्या गोष्टींवर विश्वास ठेवतात तर त्याच्यावरतीच वैज्ञानिक पार्श्वभूमी समजून घ्यावी लागतील त्याचं
अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ते वाचत सुटलो की हे जे पुस्तक आलं आहे त्यामध्ये तुमचा मोठा कॅनव्हास आहे म्हणजे काय काय वाचलं तर हे एवढं वाचलं म्हणजे अनेक पुस्तकांना तुम्ही नकार दिला की हे वाचून वेळ घालवायचा नाही आणि हे वाचायचं असं काही घडलं का मग आणि हे पुस्तक आता वाचण्याचा अर्थ नाही असं कसं ते तुम्हाला गमत तुम्ही वाचत राहिलात ना की पहिल्या 10 पानाचं तुमच्या लक्षात येईल या पुस्तकात काय दम काही काही वेळेला ते क्लिष्ट असलं तरी हे वाचावं असं वाटतं काही काही वेळेला ते खूप चांगली भाषा असली तरी हे काय खरं नाही हे लगेच लक्षात येतं म्हणजे वाचून वाचून ते लक्षात येतं हे पुस्तक वाचण्यात काय अर्थ नाही आणि म्हणजे ते इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीतही होतं आणि मराठी पुस्तकांच्या बाबतीतही होतं तरी काय म्हणजे ते आपल्याला कळायला लागतं म्हणजे जेवताना एखादा पदार्थ बिघडला हे जसं आपल्या लक्षात येतं तसं पुस्तकाची भट्टी जमली आपोआप पण तुम्ही एवढे प्रचंड वाजवतात एक म्हणजे असा अख्खा काळ तर घरच्यांच्या कशा रिॲक्शन त्याच्या म्हणजे काही गमतीदार प्रसंग आहे तसे काही गमतीचा प्रसंग असा नाही की एक तर आमच्याकडे सगळ्यांनाच वाचनाची गोड आहे सगळ्यांना माझं लग्न झालं तेव्हा माझी बायको एम एस सी करत नंतर ती पी एच डी करत दुसरी गोष्ट म्हणजे आमचं लग्न झालं आणि त्यानंतर 2 वर्षांनी मी नागपूरला गेलो आणि पी एच डीसाठी ती पुण्यात आणि त्यामुळे रेल्वेचा प्रवास खूप व्हायचा माझा त्याच्यात खूप वाचून व्हायचं आणि तिची पी एच डी झाल्यावर ती आर्किओलॉजीत पी एच डी त्यामुळे ती फील्डवर्कला वगैरे द्यायची तेव्हा मी मुलं सांभाळताना मी वाचायचो त्यामुळे तसं काय आमच्यात कधी कॉन्फ्लिक्ट आला नाही वाचण्यामध्ये आणि नंतर काय झालं मी नोकरी सोडल्यावर मी घर सांभाळत आणि ती नोकरी करत होती त्यामुळे मला घरात वाचायचं स्वातंत्र्य होतं आणि हेच होतं घेऊन मी कधी घरातनं पुस्तकासाठी पैसे घेतले दुकानाचं मानधन माझं त्याच्यात जायचं आणि दुसरं म्हणजे फुटपाथवर खूप पैसे वाचायचे काही पुस्तकं मी मुद्दामून दुकानातून जाऊन घेतली पण तिथे सुद्धा मला ज्यांच्याकडे इंटरनॅशनल मराठी म्हणून होते ते आमचे नातेवाईकच होते उत्कर्ष मला डिस्काउंट द्यायचं उत्कर्षाकडे मांडून ठेवणे ही पद्धत समोरही मांडून ठेवायचं तर मॅनीजकडे तो एक मिशीवाला माणूस होता तो ते 4-5 वेळा गेल्यावर तो म्हणला यू डिड नॉट पे मी राईट नाऊ टेक द बुक अँड पे मी आफ्टर युअर सॅलरी इज यू गेट युअर सॅलरी त्यामुळे ते एक निर्धास्तपणा आणि मग काय व्हायचं की मनोहरचा चेक आला अमक्याचा चेक आला तुमच्या चेक आला दिवाळीत पैसे किंवा मी लिहून द्यायचो त्याची मला कधी कोणी विचारलं नाही तुमची एवढी बाकी राहिली होते ते होतं त्यामुळे कधी कॉन्फ्लिक्ट असा आला नाही फार ते एखाद्या वेळेला वाचत बसलो आणि दूध ऋतू गेलं तर नाही कॉम्प्युटर शाळेवरती मला फक्त विचारायचं पण दुसरं असं की आता सायन्सचं तुम्ही एवढं वाचलं की अर्थ शिकला ॲज अ कॅसे मो किंवा त्यांनी बऱ्याच इमॅजिन केलं पुस्तकामध्ये ते नंतर ऍक्च्युली शोध लागले अगदी नॉटिलस पासून किंवा असं आपण बघत गेलो तर त्यांनी ते इमॅजिन केलं कोणी रोबो इमॅजिन केलं तर रोबो पण नंतर झाला तसं तुम्ही जेव्हा वैज्ञानिक कथा लिहित होता तुमच्या बेसिसवर तुम्हाला असा अनुभव आला की अरे आपण जे इमॅजिन केलं ते आता होत आहे बरं का किंवा झालंय तसं खूप आहे म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो सायन्स फिक्शन मध्ये जे येतं ते सत्यसृष्टीत उतरायलाच पाहिजे असं नाही हे ॲसिमो आणि आर्थर क्लार्क लिहिलेल्या कित्येक कथा पुढे चुकीच्या ठरल्या त्या सगळ्याच विज्ञान कथा काढायच्या आणि काय त्याचं म्हणजे सायन्स म्हणजे 50% खरं होतं 50% खोटं पण तुम्हाला 2-3 गमती सांगतो माझ्या एका कथेत काहीतरी 74-75 सालची कथा असेल स्पेस जेटमध्ये त्या काळातलीच असणार तर
त्याच्यात मी लिहिलं होतं की त्यांनी खिशातनं कॉम्प्युटर काढला आणि त्याच्यावर हवी ती माहिती मिळाली. एका गणिताच्या प्राध्यापकांनी प्रचंड टीका केली, त्यांनी कधी कॉम्प्युटर बघितलेला नसणार आणि त्यांनी जर कॉम्प्युटर प्रत्यक्ष बघितला असतं तर त्यांनी असं लिहिलं नसतं. पण जेव्हा अजून इंटिग्रेटेड सर्किट्स आपल्याकडे आणि ते म्हणजे ॲक्च्युअली तुम्हाला गंमत सांगतो, पुण्यात संगणक अशी सकाळला हेडलाईन SSC बोर्डात आला होता आणि तिथे आत प्रवेश करताना तुम्हाला बूट चपला काढून ठेवायला लागायचं, डोक्याला ते फडकं गुंडाळायचं, पायात कापडी हे घालायचं स्लीपर्स नाही ते मोज्यासारखं होतं वाटतं दोन्ही गिरी आणि मेटॅलिक काही जवळ ठेवायचं, मग आत जायचं, मग ते दार उघडलं जायचं, आणि आत गेला एका वेळेला दोन माणसं जायचे, तिथे दार बंद व्हायचं, मग आतलं दार उघडायचं, धूळ जाऊ नये म्हणून. आणि त्या कॉम्प्युटरवर पहिला रिपोर्ट मनोहरला मी केला, मला कॉम्प्युटरची माहिती नव्हती असं म्हणून. पण त्यावेळेला ॲसिमोच्या फॅन्टॅस्टिक वॉयज नावाचा सिनेमा आलेला, ती माणसं सूक्ष्म करतात, ती रक्तात सोडतात, म्हटलं माणसांचं जर मिनिएचरायझेशन होत असलं कॉम्प्युटरचं व्हायला काहीच हरकत नाही म्हणून मी ते लिहिलं. आणि 75 साली ज्या माणसांनी माझ्यावर टीका केली होती ते 80 साली सगळ्यांकडे PC आले आणि आज आपण बघतोच आहे काय. त्याच्यानंतर यंत्रमानवांच्या रोबोट्सच्या कथा मी लिहायला लागलो, त्यावेळेस कोण कशाला असे यंत्रमानव निर्माण. आता यंत्रमानवांच्या फुटबॉलच्या मॅचेस राहतात, त्या ग्रोसांचं नाव नंतर मला कळलं आता परवाची गोष्ट आहे की फेसबुक मार्क झुकेवर मी ते बिल आणि कोण त्याचं नाव दोन रोबोट्स एकमेकात एकमेकाच वेगळीच लँग्वेज तयार केली आणि त्याचा भयंकर व्हायला वाटते तो प्रोजेक्ट सेल करून टाकला, इतकं होणारच आहे. काय होतं माहितीये का, ते तंत्रज्ञान भस्म सोडण्यासारखं उलटू शकत हे सगळेच. पहिलं भाषण बघा, बंदुकीच्या दारूचा शोध लागला त्यावेळेला ती खरं म्हणजे शोभेची दारू निर्माण, त्याचं पुढं काय झालं ते आपण बघा. अणुऊर्जा जगाला ऊर्जा संकटातनं वाचवेल म्हणून त्याच्यावर खरं संशोधन सुरू, त्याचा अनुभव झाला, ते सगळ्याच गोष्टी ते झाल्या. ते फार जुनं म्हणजे 500 वर्षापूर्वी जगाचा इतिहास लिहिला, राईज अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर. विल ड्युरंट आणि एरिल ड्युरंट वर्षापूर्वी लिहिलेला इतिहास, राईज अँड फॉल ऑफ डिक्लाईन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर, त्यात त्यांनी लिहिलंय की पोगात माणसांनी निर्माण केलं हे नांगराचे चांगले फळ बनवत म्हणून, त्याच्या तलवारी करायला त्याला कोणी शिकवले म्हणून. हे जे आहे ना, तुम्ही ते कसं वापरता, आता अल्कोहोल औषध म्हणूनही वापरलं जातो आणि प्यायलाही वापर, ते आपल्याच हातात आहे. आता काय झालं माहिती का, गेले की 12 साली मला ऍक्सिडेंट झाल्यापासून तो फिरणं बंद झालं, पण 12 सालपर्यंत दुकानदारांच्या मनोवृत्तीत खूप बदल झाला. मी जाऊन पुस्तकाला हात लावायचा
ये भीती वाटायची, हे बघा ते बघा, कोणातरी विचारायचं आमच्या सेक्शन कुठे आहे, तिथे जाऊन त्याच्यावर तुमच्यावर कोणाची ते नजर असेल. हे पुढे पुढे कमी झालं. तुम्ही जा पुस्तकं चाळा, मुंबईला सुद्धा त्यांचं तुम्ही जा पुस्तकं बघा चाळा, तुम्हाला पाहिजे ते विकत घ्या, नाही ते ठेवून द्या. आणि तुम्ही त्या जिथलं काढलं तिथे ठेवायचं असं नाही, तुम्ही जाऊन काउंटरवर ठेव, तिथे जाऊन ठेवायचं. आता ते माझ्या पुस्तकावर कोणीतरी टीका केली होती की ॲमेझॉनवर पुस्तकं अवेलेबल असताना हा उद्योग कशाला केला. ते ॲमेझॉन 12 साली आले, त्याच्या आधीच्या गोष्टी मी ते. आणि आता काय लोकांना म्हणजे ई बुक्स मिळतात ॲमेझॉनवरून. मॅनेज सारखं म्हणजे दुकान पुण्यात नव्हतं, ते मॅनेज बंद झालं तेव्हा मलाही खूप वाटत. त्याचं हे होतं कोणाला डिस्काउंट द्यायचा नाही पण इंडिव्हिज्युअल इतका तो खडक 10% बाकी जाणतोय की तरी त्याचे तेवढे हे होते. कुठलंही पुस्तक तुम्ही त्याला सांगा, तो सांगायचा अमुक तारखेला येईल. आणि त्यावेळेला ती जहाजानी यायची ना पुस्तकं, तेव्हा मग तो सांगायचं की मी मागवून देतो, दिल्ली काही मिळालं तर मागून मागवून देतो. सुंदर होतं. थोडा वेगळा विचार असं तर सेक्सॉलॉजी या विषयाकडे का म्हणजे पुस्तक घ्यावं असं वाटतं त्याच्यावर. सेक्सॉलॉजी किंवा तुम्ही त्याच्यावर गेला, थोडा टॅबू विषय. पण तुम्हाला एक गमत सांगू का, म्हणजे मी बाहेर खूप त्याच्यावर हे होतं, मग अशा वेळी तुम्ही मराठीत त्या आणलं आणि नाही बाहेर गेलं होतं ना. आम्ही कॉलेजात होतो ना, मी क्रिकेट खेळायचो क्रिकेटच्या ग्राउंडवरच्या आमच्या गप्पा NCC बायोलॉजी होतं आमचा विषय, त्यामुळे बायोलॉजी. त्यावेळेला 90% मुलं मुलींचं मला माहिती आहे, कारण त्यावेळेला हे गरवारे कॉलेजात ते MES कॉलेज होतं, तिथे मुलगा मुलीशी बोललं तर शिट्ट्या वाजवायचे पिऊन, आणि 3 वेळा बोललं तर पालकांना बोलून घ्यायचे. या काळातलं सांगतो मी, तरी 90% मुलं त्यांच्या बोलण्याचा विषय हाच असायचा. आणि नंतर काय झालं, मी ते अनंगरंग रतीशास्त्र नंतर वाचण्याचं कामसूत्र वगैरे वाचलं, तर ज्या पद्धतीने ती पुस्तकं आपल्या समोर येतात ना, ॲक्च्युली तो भाग त्या पुस्तकाचा 10% भाग आणि बाकी सगळं कोणी कोणाशी कसं वागावं. म्हणजे आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, त्यांनी वात्स्यायनाने संभोग म्हणजे काय हे लिहिलंय, सम भोग म्हणजे दोघांनाही सारखाच आनंद मिळायला पाहिजे. आणि हे सगळेजण विसरतो. तर त्याच्यानंतर मी सायकोलॉजी टुडे वगैरे वाचायचो, तेव्हा ते माझ्या लक्षात आलं की ही माहिती मराठीत आहे ना, त्यामुळे मी तिथे त्यालासुद्धा म्हणजे त्या एका बाईंचा मला फोन आला होता, 80 वर्षाच्या बाई होत्या. त्यामुळे मी दर महिन्याला तुमची 10 पुस्तकं घेते आणि ज्यांचं लग्न ठरलं आहे अशा जोडप्याला ती घेते. आणि त्या गैरसमजापोटी बऱ्याच गोष्टी घडतात. आणि हे जे आता आहे ना ॲसिड फेकणे वगैरे, तर तुम्ही जर त्या मुलांना व्यवस्थित जर सांगितलं तर हे असं असं आहे, तुला जशा भावना आहेत तशाच त्या मुलीला येईन, तिलाही नकाराचा अधिकार आहे. आणि आपल्या पुराणात आहे, अच्छा आपल्या पुराणात आहे म्हणजे मुद्दाम हे लोक पुराण आणि वेद वाचत नाही, पण दुसरी संस्कृती करतो. तुम्ही जर वेदातल्या माझ्या सेक्सायनमध्ये ते मी त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. लोपामुद्रा अगस्तीला म्हणते, तुझं सगळं तू ऋषी विशेष आहे ठीक आहे, मग लग्न कशाला केलं, माझं काय ते जप आवर आणि झोपडीत चल इतक्या स्पष्टपणे बाई तिच्या नवऱ्याला सांगू शकत होती. हे त्याच्या रुचासुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो आणि अनुभवला त्याच्यावर मी लिहिलं होतं. म्हणजे वर्षभर सिरीज चालली होती, वर्षभर आमची सिरीज चालली. त्यातनंच त्या प्रेम स्पर्श आणि आकर्षण.
तर हे जे आहे ते आपण दुसरी संस्कृती संस्कृती म्हणून गप्प मारतो. तुम्ही म्हणजे मुद्दामून त्या लोकवाङ्मय गृहचं गाईचे मिथक आणि हिंदूंनी केलेलं गोमांस भक्षण अशी दोन पुस्तकं आहेत, ती वाचून बघा. त्यांनी कुठल्या समारंभात कुठे काय करावं, लग्नात काळा बैल मारून त्याचा कुठला भाग ब्राह्मणाला द्यावा, कुठला भाग क्षत्रियाला द्यावा, कुठला भाग नवरा नवरीला द्यावा, तर सगळं डिटेल मेनू कार्ड असे. ते नंतर मग नंतरच्या काळात आपण ते सगळं विसरलो आणि उगाच आमची संस्कृती. आणि हे सगळे गंमत सांगतो, हे सगळे सावरकरांचे अनुयायी म्हणत. आणि सावरकरांनी गाय हा एक उपयुक्त पक्ष असा जो लेख लिहिलाय तो विसर नसावे सावरकरांचे अनुयायी, त्यामुळे जसं वाटतं ते म्हणून त्यांचा लेखक ज्यांनी म्हणजे त्यांचं ते पुस्तक वाचलं असेल गाढवानी गायी देव म्हणावं पण सुंदर वाक्य त्यांची. तो कोणीतरी खरं म्हणजे रिप्रिंट करायला पाहिजे. पण सावरकर जाऊन सुद्धा तर 50 वर्ष होऊन गेले, म्हणजे कॉपीराईट राहिलेलं नाही. तो लेख छापायला काय हरकत नाही. या संस्कृतीवाल्यांना मी मला एका माणसाने फोन केला, मी इंजिनिअरिंगला एकदा बोललो होतो त्यावेळी त्या मुलांनी विचारत मला भीती नाही का वाटत. म्हणजे मला तुम्ही कशाची भीती म्हणून तुम्हाला मारायची, म्हटलं मला मारायचं असेल तर वेद जाळावे लागत हे लक्षात ठेव. आपण कशाला संस्कृती म्हणायचं आणि काय म्हणायचं उठत आपलं काय ते म्हणतो. अजून कोणाला काही तुम्ही वाचलेलं एखादं आवडलेलं आत्मवृत्त किंवा असं ज्याने आवडलं प्रभाव पडला असं काय एका पुस्तकाचा प्रभाव सांगते. सगळ्याचा ज्याला ह्युमिडिटी इफेक्ट म्हणतात तसं आहे. तो आता गंमत सांगतो तर जे जेरास नावाचा एक माणूस आहे त्यांनी रेड इंडियन लोकांना बघून हे सुरण खातं त्याचा अभ्यास करून त्यांनी गर्भनिरोधक गोळी पिल्स बनवली. तर अमेरिकेत त्याचा उदो झाला, स्त्रीमुक्ती आंदोलनात त्याचा म्हणजे त्याला फारच डोक्यावर घेतलं. आणि तो जिथे मेक्सिकोत संशोधन करत होता ते कॅथोलिक राष्ट्र असल्यामुळे त्याच्यावर मारेकरी घालण्यात आले. त्याचे जे अनुभव आहेत ना ते असे बऱ्याच जणांचे आहेत. म्हणजे आता पुढच्या आठवड्यातल्या मार्मिकला कव्हर स्टोरी केट जॅक्सन नावाच्या बाईची, त्यांनी आफ्रिकेत जाऊन तिथल्या सापांवर आणि बेळकांवर आणि सरड्यांवर संशोधन, असे बरेच आहेत. म्हणजे कितीतरी माणसं अशी आहेत की ज्यांची आत्मचरित्र वाचून आपल्याला वाटतं की आपण काहीतरी करावं चरित्र आत्मचरित्र. त्या गंमत सांगतो चरित्र एडगर राईस बरोबर म्हणजे टार्झनचा लेखक 39 वर्ष त्याला यश नव्हतं. ज्या उद्योगात जायचं त्याचा मार्क सगळे उद्योग त्यांनी करून बघितले. सेल्समन झाला, अमुक झालं, जागोजागी रस्त्यात जाऊन औषधं विकत असे काय काय गोष्टी केल्या सगळीकडे मार्क आला. त्याचे वडील म्हणले बाबा भविष्यात तुला काय करणं शक्य नाही. एका शाळेजवळ मी तुला दुकान घालून दिली म्हणजे तू वह्या पुस्तकं घे शाळेची. आणि त्या काळात हे बॉलपेन वगैरे काही नव्हतं, तर शाईचे दौती आणि पेन्सिली टोप करायचे यंत्र फोटरबर अशा वस्तू विकायला विकायचं दुकान त्याला काढून दिलं. ती मुलं शाळेच्या वेळेला यायची त्याच्याकडनं तो काय पाहिजे ते घेऊन शाळेत जायचे. 11 वाजता शाळा भरली की ह्याला उद्योग करायचा. तर पोरे कागद होते ते घेऊन